हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो पहा, कोणतीही परीक्षा आपण देत असते वेळेस आपल्याला ते परीक्षा मधला प्रश्नपत्रिका जे सोडवण्यासाठी मजा कधी येते मित्रांनो, इंटरेस्ट कधी येते आपल्याला, त्या परीक्षेचा जे काही अभ्यासक्रम आहे ते अभ्यासक्रम आपण पूर्ण समजून घेतल्यानंतर ती प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला मजा येते मित्रांनो. त्याचा अभ्यासक्रम आपण पूर्ण समजून घेतलं पाहिजे, पूर्ण अभ्यासक्रम वाचणं झालं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला सुद्धा आपलं जे काही परीक्षा आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण करायचा आहे मित्रांनो. कोणती परीक्षा आपण देत आहोत, एमपीएससीची परीक्षा देत आहोत, त्याचा अभ्यासक्रम आपल्याला काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही छोटे छोटे टार्गेट बनवायचे आहेत मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे टार्गेट जे आहेत छोटे छोटे, ते छोटे छोटे टार्गेट तुम्हाला मी शेअर करत आहे मित्रांनो, की मी कशाप्रकारे छोटे छोटे टार्गेट बनवत असतो मित्रांनो. आता पहा मित्रांनो, माझं टार्गेट काय असतात, की कोणत्याही कामामध्ये आपलं एखादं टॉपिक काय होणे, कम्प्लीट होणे. कोणत्याही कामामध्ये एखादं टॉपिक आपलं काय होणे, कम्प्लीट होणे. म्हणजेच पहा मित्रांनो, कोणतं काम, तर पहा मित्रांनो, एखादं काम जर आपण करत आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या अभ्यासाबद्दलचं एक टॉपिक काय होणे, कम्प्लीट होणे, आपल्याला समजणे, समजून घेणे. म्हणजे पहा मित्रांनो, पहा मी सांगतो मी तुम्हाला की माझं टार्गेट काय असते, की कोणत्या कामामध्ये माझं टार्गेट एखादं कम्प्लीट होते. पहा मित्रांनो, मी रोज सकाळी 9 वाजता रूममधून बाहेर नाश्ता करण्यासाठी जातो आणि 9:30 वाजता रूमला येतो. मित्रांनो किती वाजता जातो मी, 9 वाजता नाश्ता करण्यासाठी बाहेर जातो मित्रांनो. 9 वाजता बाहेर जातो नाश्ता करण्यासाठी आणि 9:30 वाजता रूममध्ये येतो मित्रांनो. तर पहा, अर्धा तास मी नाश्ता करण्यासाठी देत आहे, तर त्या अर्ध्या तासामध्ये मला एखादा टॉपिक समजून घ्यायचा आहे. अर्ध्या तासामध्ये काय करायचं आहे, मला एखादं टॉपिक समजून घ्यायचं आहे. म्हणजे माझा वेळ वाया जात नाही, नाश्ता तर नाश्ता होणार आहे आणि मला एखादा टॉपिक समजून घेणार आहे त्या फक्त अर्ध्या तासामध्ये. तर आता नाश्ता करतेवेळेस तर आपण मोठे मोठे टॉपिक तर आपल्याला समजणं शक्य नाही. त्याच्यासाठी कोणता टॉपिक आपल्याला समजेल, तर पहा मित्रांनो कशाप्रकारे आपण समजून घेऊ शकतो कोणतंही टॉपिक. तर पहा मित्रांनो, माझं एक रूल आहे की नाश्ता करण्याच्या अगोदर 5 मिनटं मी कोणतं बी एक टॉपिक वाचतो मित्रांनो. समजा मी कलम 20 वाचलेला आहे मित्रांनो, कलम 20 काय झालेलं आहे, 5 मिनटं अगोदर नाश्ता करण्याच्या अगोदर 20 वाचलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं मित्रांनो, अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 पॉईंट आहेत. काय आहे कलम 20 मध्ये, अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण हे पॉईंट दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा किती पॉईंट आहेत, 3 पॉईंट आहेत. एवढंच लक्षात ठेवून गेलो मित्रांनो. मग नाश्ता करतेवेळेस जाता जाता मला कोणाला बोलायची गरज नसते, फक्त मी एकटाच जात असतो, गाडीवर जात असतो. तर एकटा जात वेळेत मला कोणाला बोलायची गरज नसते आणि माझ्या दिमागामध्ये एकच चलत असते की या नाश्ता करण्याच्या 30 मिनटामध्ये आपल्याला की कलम 20 हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचं जे टायटल आहे ते टायटल मी वाचलेलं आहे. त्याचं टायटल काय म्हणतो, अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण दिलेलं आहे कलम 20 मध्ये. आणि त्याच्यामध्ये सुद्धा किती पॉईंट आहेत, 3 पॉईंट आहेत. हे मी काय केलेलं आहे, डोक्याला माझ्या सांगून गेलेलं आहे की नाश्ता करतेवेळेस आपल्याला हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. मग तिथं दुकानामध्ये गेल्यानंतर कोणाला बोलायची गरज नसते, आपण बसलेला असतो, बसताना सुद्धा आपण विचार करायचे कलम 20 मला लक्षात ठेवायचं आहे, कलम 20 मला लक्षात ठेवायचं आहे, कलम 20 हे काय आपल्याला लक्षात असते आणि कलम 20 मध्ये काय म्हटलं ते वाक्य तेवढं आपण वाचून गेलो. काय म्हणतो, अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. हे 3 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा किती वेळा झालं तेवढ्या वेळा मी डोक्यामध्ये परत परत वाक्य आठवत असतो. कलम 20 काय म्हणतो, अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. त्याच्यामध्ये 3 पॉईंट आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मग तो पॉईंट आपल्याला वेळ वाचला मित्रांनो, आपल्याला इथं आल्यानंतर जर इथं बसून जर बघितलं असेल तर आपल्याला तेवढंच लक्षात ठेवावं लागेल की कलम 20 काय म्हटलं आहे, कलम 20 काय म्हटलं आहे त्या नाश्त्याच्या वेळेमध्ये आपलं कम्प्लीट झालं मित्रांनो. आता जे 3 पॉईंट आहेत, ते 3 पॉईंट आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. आणि त्याचे 3 पॉईंट आपल्याला काय करायचं आहे, रूमला आल्यानंतर कम्प्लीट करायचं आहे. पुस्तक घ्यायचं आहे आपल्याला. पुस्तक घेतल्यानंतर रूमला आल्यानंतर आपला ते 3 पॉईंट कम्प्लीट करायचं आहे मित्रांनो. तर आता ते 3 पॉईंटसुद्धा मी कम्प्लीट केलेलं आहे मित्रांनो घरी रूमला आल्यानंतर. पण त्याचे जे काही मेन टॉपिक आहे, मेन पॉईंट आहे कोणता, कलम 20 अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण, हे कधी पाठ केलं मी, कधी लक्षात ठेवलं, नाश्ता करण्याच्या वेळेमध्येच, 30 मिनटामध्येच मित्रांनो. आणि पहा मित्रांनो, त्याचे 3 पॉईंटसुद्धा रूमला येऊन कम्प्लीट केलेला आहे मित्रांनो. त्याच्यामधला पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगतो. पहिला पॉईंट असं दिलं आहे की त्याच्यामध्ये एक्स पोस्ट फॅक्टो कायदा नसणे. हे कायदा काय आहे ते सुद्धा मी समजून घेतलं आहे मित्रांनो. ते सांगणार नाही मित्र तुम्हाला, खूप मोठा व्हिडिओ होईल. फक्त पहिला पॉईंट सांगत आहे मित्रांनो तुम्हाला, एक्स पोस्ट फॅक्टो कायदा नसणे. त्याच्यानंतर डबल जेपर्डी नसणे दुसरा पॉईंट. आणि तिसरा पॉईंट होता मित्रांनो, स्वतःविषयी साक्ष देण्यास सक्त मनाई असणे. हे कलम
20 मधले 3 पॉइंट आहेत आणि कलम 20 काय म्हणतो अपराधांना दोषी सिद्धीबाबत संरक्षण असणे संरक्षण अपराधांना दोषी सिद्धीबाबत संरक्षण अशा प्रकारे हे कलम 20 जो पॉइंट आहे कलम आहे तो मी फक्त माझ्या नाश्ताच्या वेळेमध्ये कंप्लीट केलेला आहे मित्रांनो असं मी छोटे छोटे टार्गेट बनत असतो जेव्हा काही काम नसते तेव्हा तर व्यवस्थित चांगलं कॉन्सन्ट्रेशन देऊन आपला अभ्यास करायचंच आहे पण कामामध्ये सुद्धा काहीतरी टॉपिक आपल्या लक्षात ठेवण्यासाठी असं काहीतरी आयडिया आपल्याला आपला आपण स्वतः बनवलं पाहिजे मित्रांनो कोणाचं ऐकून आपण बनवलं तर आपल्याला ते फॉलो होत नाही आपण जर स्वतः बनवलं तर आपल्याला ते 100% फॉलो होते मित्रांनो त्याच्यासाठी तुमच्या दिमागामध्ये तुमच्या डोक्यामध्ये कोणती बी जरी अशी अभ्यासाची आयडिया येत असेल तर त्याला लागू करा त्याच्यासारखं तुम्ही वागा त्याच्यासारखं तुम्ही प्रयत्न करा करण्याचा म्हणजे तुमचा अभ्यासक्रमसुद्धा हळूहळू कम्प्लीट होईल मित्रांनो आता कलम 20 मी कधी तर बघतो का मित्रांनो कलम 20 काय म्हणते ते कधी सेपरेट टाईम देत नाही मित्रांनो नाश्त्यामध्येच होऊन गेलं मित्रांनो आणि उद्यासुद्धा मी जाणार आहे त्या 30 मिनिटामध्ये उद्यासुद्धा कोणता तरी एक टॉपिक मी लक्षात ठेवणार आहे कोणत्याही विषयाचा कोणताही असा जो एखादा टॉपिक आहे जोड्या लावा म्हणा किंवा कोणाचे जे काही भूगोलामधलं आहेत जे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहेत ते म्हणा कोणते बी त्या 30 मिनिटामध्ये एखादा टॉपिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नाश्त्यामध्ये सुद्धा वेळ आपल्याला वाया घालायचं नाही मित्रांनो तर पहा मित्रांनो इथं पुस्तकंसुद्धा आहेत माझ्याकडे खूप सारे पुस्तकं इथं पडून असतात मित्रांनो बेडवर मी बेडवरच ठेवत असतो का बेडवर ठेवत असतो कारण मी जर अभ्यास सोडून जर झोपू लागलो तर पुस्तकवर झोपावं लागेल मला म्हणून मी झोपत नाही मित्रांनो कारण पुस्तकं तिथं झोपलेली आहेत तर मला झोपायची काय गरज आहे म्हणून मी पुस्तकं तिथं ठेवतो झोपायच जाईल आणि दुसरी पुस्तक घेऊन वाचत असतो म्हणजे मला तिथं